दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातून देखील पाठिंबा दिला जातोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा मिळालाय. नागपुरातील बेसा चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळेस दहन करण्यात आलं. केंद्र सरकारला मात्र या शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. सरकार तोडगा काढायला तयार नाही. सरकार आपल्या मस्तीमध्ये व्यस्त आहे. म्हणून केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे आणि दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. आज नागपूरमध्ये या मुख्य चौकामध्ये आम्ही केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं अखेर शिवबंधन बांधलेला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळालेला उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवबंधन बांधले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत उर्मिला मातोंडकर ही आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेत्री उर्मिला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आणि या पराभवानंतर उर्मिलानं या पराभवाचं खापर स्थानिक काँग्रेस नेत्यांवरती फोडलं आणि काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र आता तीच काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत विराजमान आहे. यामुळे उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशाकडे राजकीय विश्लेषकांचं चांगलंच लक्ष लागलंय.